भक्तो नमस्कार। हनुमान जयंती भारत देशामध्ये साजरी केली जाणाऱ्या प्रमुख प्राचीन देवी देवतांच्या जयंतीपैकी सर्वात एक महत्वपूर्ण जयंती दिवस आहे। ज्या दिवशी शक्ती भक्ती बल तसेच बुद्धीच्या स्वरूप जागृत देवता श्री हनुमान महाराजांचा पृथ्वीवर जन्म झाला होता। हनुमान जयंती दिवशी श्रद्धाळू भक्तगण धार्मिक कार्यक्रम अनुष्ठान रामायण आणि सुंदर पाठ इत्यादींचे आयोजन करतात। भक्त आपल्या हिंदू धार्मिक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन आहे की श्री हनुमान महाराज भगवान श्री भोलेनाथ शिवशंकरांचे 11वे अवतार होते, ज्यांची भक्ती केल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व कष्ट समस्या बाधा कायमच्या समाप्त होऊन जातात। भक्त मंगळवारचा दिवस एक चमत्कारिक दिवस मानला गेला आहे आणि हा मंगळवारचा दिवस श्री हनुमान महाराजांना समर्पित असतो। बोलले जाते की प्रत्येक मंगळवारच्या दिवशी जर कोणी व्यक्ती श्री हनुमान महाराजांची थोडीशी पूजा पाठ करतो, श्री हनुमान चालीसाचा पाठ करतो, बजरंग बाणाचाही पाठ करतो, तर मानून चला की त्या व्यक्तीस साक्षात श्री हनुमान महाराजांचा जागृत स्वरूपात आशीर्वाद प्राप्त होतो। या वर्षीची हनुमान जयंती उद्या 6 एप्रिल 2023 गुरुवारच्या दिवशी आहे। भक्तो आपणास सांगू इच्छितोय की ही हनुमान जयंती फारच जास्त खास सिद्ध होणारी आहे। ग्रह नक्षत्रांना मानाल तर यावेळीच्या हनुमान जयंती दिवशी 22 प्रकारचे शुभ योग बनत आहेत, ज्यामध्ये ब्रह्मसिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग, गुरु आदित्य योग अशा प्रकारचे 22 योग जुळून येत आहेत। आणि अशा योगांमध्ये हा जो हनुमान जयंतीचा दिवस आलेला आहे हा अगदी पूर्ण 16 वर्षानंतर आलेला आहे। म्हणजेच 16 वर्षानंतर हनुमान जयंतीचा एक असा दिवस आलेला आहे की ज्या दिवशी श्री हनुमान महाराजांची केली गेलेली थोडीशी पूजा तुमच्या जन्मोजन्मांतरीची गरिबी, समस्यांच्या अडचणी, कष्टांचे त्रास आणि तुमच्यावरील बाधांना मुळापासून नष्ट करून टाकेल। तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, धन दौलत आणि ऐश्वर्यामध्ये वाढ होईल। जर तुम्ही हनुमान जयंती दिवशी या साध्या उपायांना कराल तर ज्यांच्या बाबतीत आपल्या शास्त्रांमध्ये लिहिले गेलेले आहे। भक्तो हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर श्री हनुमान महाराजांची पूजा करता तर हे तुमच्यासाठी निश्चितच शुभ आहे। परंतु जर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही योग्य ठिकाणी योग्य मुहूर्तावर श्री हनुमान चालीसा अथवा बजरंग बाणाचा पाठ करता तर याचे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये विशेष महत्व सांगितले गेलेले आहे। हनुमान जयंती दिवशी कोणीही व्यक्ती जर हनुमान चालीसाचा पाठ करेल तर बोलले जाते की त्या व्यक्तीच्या जीवनातून सर्व प्रकारची जी दुःखे असतात ती मिटून जातात, कारण की तुम्हाला येथे साक्षात श्री हनुमान महाराजांचा तो आशीर्वाद मिळतो की ज्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही। भक्तो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या साध्या सरळ उपायांच्या बाबतीत सांगण्यात जात आहे जे या हनुमान जयंतीला जर तुमच्या जीवनातील 2 किंवा 4 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही यास करता तर तुम्ही हे मानून चला की साक्षात तुम्हाला श्री हनुमान महाराजांची कृपा प्राप्त होईल। तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्येने जिने तुम्हाला हैराण करून सोडलेले आहे, कोणत्या प्रकारची दुःखे ज्यांनी तुम्हाला घेरून ठेवलेले आहे, कोणत्याही प्रकारचे रोग आजार ज्यांनी तुम्हाला पीडित करून ठेवले आहे, तर अशा समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळून जाईल। आणि तुमची कसलीही मनोवांछित इच्छा असो, जसे की मानून चला की तुम्ही नोकरीची तयारी करून करून थकून गेले आहात, तुम्हाला नोकरी मिळत नव्हती ती मिळून जाईल, तुमचा बंद पडलेला धंदा व्यापार एकदम सुरळीत चालू लागेल, तुमच्या जीवनामध्ये चारही बाजूंनी धन दौलत चुंबकाप्रमाणे खेचत येऊ लागेल। आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या हनुमान जयंतीनंतर ज्या पण कार्यास करण्यास जाल तर त्या कार्यांच्या कामात तुम्हाला यश कीर्ती व सफलता प्राप्त होईल। भक्तो हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा हेतू हाच आहे की आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना या गोष्टीची माहिती नसते की त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख असते, समस्या असतात, यांचे नेमके मुख्य कारण काय असते, तर तो आहे मंगळ। त्यांचा मंगळ खूपच कमकुवत असतो। पण जर तुम्ही वर्षातून फक्त एक दिवशी हनुमान जयंती दिवशी थोडेही उपाय करता तर मानून चला की पूर्ण वर्षभर तुमचा मंगळ खूपच मजबूत व फळदायी राहतो। सांगण्याचा अर्थ आहे की या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या धर्मशास्त्रांच्या अनुसार थोडेसे हे उपाय करा जे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक एक करून सांगण्यात जात आहे। भक्तो मी खात्रीने सांगत आहे की एका बाजूस जेथे की तुमचा मंगळ बळकट होईल आणि तेथेच तुमचे राहू केतूही तुमचे साथ देतील, तुमचे ग्रह नक्षत्र तुमच्या प्रती समर्पित होऊन जातील, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक यशाला प्राप्त करू लागाल। त्यामुळे जर तुम्ही इच्छिता की श्री हनुमान महाराजांची कृपा तुमच्यावर, तुमच्या घरकुटुंब परिवारावर कायम बनून राहावी, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच उन्नती प्राप्ती करावी, खूपच यशस्वी व्हावी, तर बघतो
या व्हिडिओच्या माहितीला अगदी बारकाईने समजून घेऊन काळजीपूर्वक ध्यान देऊन पहा आणि कमेंट्स मध्ये जय श्री राम जय श्री हनुमान टाइप करण्यास विसरू नका। तर बघतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगण्यात जात आहे तो खूपच सोपा व खूपच साधा उपाय आहे आणि हनुमान जयंतीचा हा एक असा शुभ दिवस आलेला आहे आणि तोही पूर्ण 16 वर्षानंतर आलेला आहे। बघतो ही हनुमान जयंती दरवर्षी येत असते आणि दरवर्षी हनुमान जयंती दिवशी जे योग बनतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात। जसे की मागील वर्षी हनुमान जयंतीला जे योग बनले होते ते पूर्ण 11 होते, परंतु यावेळी एकूण 22 योग बनत आहेत, म्हणजेच दुप्पट योग जुळून येत आहेत। त्यामुळे या दरम्यान केली गेलेली पूजा साधना व्यर्थ जाऊ शकत नाही। तर तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की हे जे उपाय मी तुम्हाला सांगण्यात जात आहे यांचा एक मुहूर्त आहे। जर या मुहूर्तावेळी तुम्ही या उपायांना कराल तर मानून चला की तुम्हाला निश्चितच श्री हनुमान महाराजांची कृपा प्राप्त होईल, त्यांचे वरदान तुम्हाला मिळेल आणि तुमची कोणती मनोकामना असो ती निश्चितच पूर्ण होईल। त्यामुळे भक्तो तुम्ही या उपायांना कुठेतरी लिहून ठेवा, जेणे की या दिवसांची संधी तुमच्या हातातून निसटून जाऊ नये। यात्र मग भक्तो मी आपणास सांगण्यात जातोय की ते असे कोणते उपाय आहेत जे तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात। सर्वात पहिला उपाय आहे मंगळ ग्रहाला मजबूत करण्याचा महा उपाय। भक्तो तुम्ही तुमच्या जीवनात मेहनत करता, परिश्रम करता, पण तुम्हाला त्याचे योग्य फळ मिळत नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनाला वैतागून गेलेले आहात की आता माझ्याकडून काहीच होत नाहीये, मी खूपच वैतागलो आहे। तर भक्तो या सर्वांचे जे मेन कारण असते ते हे की तुमचा मंगळ खूपच कमकुवत आहे आणि मंगळ ग्रहाचे जे स्वामी आहेत ते श्री हनुमान महाराज आहेत। तर तुम्हाला बस एवढेच करायचे आहे जे की मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे। तुमच्या घराच्या आजूबाजूस कोणते श्री हनुमान मंदिर निश्चितच असेल। तुम्हाला सकाळ लवकर उठून प्राप्तविधी आटपून आंघोळ करून घ्यायची आहे, नंतर स्वच्छ व साफ लाल वस्त्रे धारण करायची आहे, नंतर चमेलीचे तेल घ्यायचे आहे। बघतो यास जरा लक्षपूर्वक ऐका। तर हे चमेलीचे तेल घेऊन त्यास कोणत्याही एका मातीच्या दिव्यात भरून घ्या। चमेलीचे तेल आणि शेंदूर उजव्या हातात घ्यावे आणि यास घेऊन कोणत्याही हनुमान मंदिरात जावे। नंतर तुम्हाला या शेंदुरामध्ये हे तेल मिश्रित करून श्री हनुमान महाराजांच्या दोन्ही खांद्यांना, दोन्ही चरणांना, मुकुटाला आणि हनुमान महाराजांच्या गदेला या शेंदुराचा लेप लावून घ्यायचा आहे। हा लेप लावून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून अथवा उभे राहून एक वेळ श्री हनुमान चालीसेचा आणि एक वेळ श्री बजरंग बाणाचा पाठ करायचा आहे। जर तुम्ही फक्त बस या श्री हनुमान जयंती दिवशी या उपायाला केलात तर एवढे केल्या मात्रने तुम्हाला श्री हनुमान महाराजांची असीम जागृत कृपा प्राप्त होईल आणि तुमचा मंगळ ग्रहही खूपच बळकट बनून मजबूत स्थितीत होईल। दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगण्यात जात आहे तो आहे घर कुटुंब परिवाराच्या बरकतीचा महा उपाय। बघतो हा एक असा उपाय आहे जो की प्रत्येक व्यक्ती या हनुमान जयंती दिवशी आवर्जून करतो आणि हा उपाय जर तुम्ही करता तर तुमच्या घराची बरकत निश्चितच होईल आणि उन्नतीही होईल। बघतो कधी कधी होते काय की जर तुम्ही लोक चांगले जीवन जगत आहात तर तुमच्या शेजारी पाजारी नातेवाईक सगळे संबंधी जे असतात ते तुमच्यावर जळू लागतात आणि काही जण तर तुमच्यावर काही काळी जादू टोनाही करतात, बंधन तंत्र बाधा इत्यादी क्रिया करू लागतात। याचा परिणाम स्वरूप तुमच्या घराची बरकत एकदम अचानकच ठप्प पडून जाते। पण आता तुम्हाला हैराण होण्याची गरज नाहीये। श्री हनुमान महाराजांचा आशीर्वाद ज्या पण घरावर पडतो त्या घरावर साक्षात काळीही काहीच करू शकत नाही। तर तुम्हाला बस एवढेच करायचे आहे की कोणत्याही हनुमान मंदिरात मोहरीचे तेल घेऊन जायचे आहे आणि सोबत लाल शेंदूर घ्यायचा आहे, याचाही तेलात मिश्रण करून श्री हनुमान महाराजांना लेप लावायचा आहे आणि बजरंग बाण व श्री हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आणि नंतर या शेंदुरास हनुमान महाराजांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यास स्पर्श करून घेऊन आपल्या घरी घेऊन यायचे आहे। घरी आल्यानंतर याच लाल शेंदुराने घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस एक स्वस्तिकचे निशान काढायचे आहे। हा उपाय जर तुम्ही या हनुमान जयंती दिवशी केला तर भक्त मानून चला की पूर्ण वर्षभर तुमच्या घरावर काळी जादूटोना, बंधन तंत्रक्रिया इत्यादी कशाचाही प्रभाव होणार नाही आणि मानून चला की जर कोणी तुमच्या घरावर काही जादूटोना क्रिया केलेली होती तर लागलीच तिचा प्रभाव नष्ट होऊन जाईल। आता जो उपाय मी तुम्हा भक्तगणांना सांगण्यात जात आहे हा एक असा उपाय आहे ज्याने तुम्हाला रोगांपासून मुक्ती मिळेल। मानून चला की तुमच्या घरात कोणी व्यक्ती सतत आजारी आहे, त्यावर उपचार करून करून तुम्ही थकून गेलेले आहात पण तरीही तुम्हाला याचा लाभ प्राप्त होत नाहीये, तुम्ही खूपच वैतागून गेलेले आहात या गोष्टीला घेऊन की आता काय करावे। तर बघतो तुम्ही नाराज होऊ नका, आता जो उपाय तुम्हाला सांगण्यात जात आहे यास अवश्य करा। तर यात जी पण व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या हातांनी 11 चपाती
कोणत्याही काळ्या कुत्र्यास या हनुमान जयंती दिवशी खायला द्या। जर ती व्यक्ती फक्त या हनुमान जयंती दिवशी 11 चपात्या कोणत्याही काळ्या कुत्र्यास भरवते तर मानून चला त्या व्यक्तीवर जो पण रोग आजार होता ज्या कारणामुळे तो वैतागला होता या हनुमान जयंतीनंतर श्री हनुमान महाराजांच्या आशीर्वादाने तो अगदी बरा होऊन जाईल। चौथा उपाय मी आपल्याला सांगण्यात जात आहे, हा एक असा उपाय आहे यात जर तुम्ही करता तर मानून चला तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल। जर दुर्भाग्य तुमची पाठच सोडत नाही आणि तुम्ही या गोष्टीमुळे खूपच हैराण आहात तर तुम्हाला या हनुमान जयंती दिवशी असे काय करायचे आहे, तुम्हाला बस एवढेच करायचे आहे, एका हनुमान चालीसाचे छोटेसे पुस्तक खरेदी करून आणायचे आहे। या हनुमान चालीसेच्या पुस्तकाला तुम्ही एका लाल कापडात बांधून तुमच्या पूजा घरात स्थापित करायचे आहे आणि दर मंगळवारच्या दिवशी या हनुमान चालीसेच्या पुस्तकाची जर तुम्ही थोडीशी पूजा करता तुमचे दुर्भाग्य नेहमी तुमच्यापासून लांबच राहील, तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच यशस्वी होऊ लागा। आता जो उपाय मी तुम्हाला सांगण्यात जात आहे तो आहे धन प्राप्तीचा महा उपाय। जर तुम्ही हा उपाय करता तर मानून चला की या हनुमान जयंतीनंतर तुमच्या जीवनामध्ये चारही बाजूंनी धन चुंबकाप्रमाणे खेचून येत राहील। तर यात हनुमान जयंती दिवशी तुम्हाला 11 चपात्यांवर थोडासा गुळाचा तुकडा ठेवून द्यायचा आहे आणि आजूबाजूस कोणत्याही लाल रंगाच्या गायीला शोधायचे आहे आणि त्या गायीला या 11 चपात्या त्यातील गुळासकट भरवायची आहे। एवढे जर तुम्ही केलात तर श्री हनुमान महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितच मिळेल। त्या गायीत वास करत असलेल्या 33 कोटी देवी देवतांची असीम कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये धन येत असल्याचे तुम्हाला जाणवू लागेल। बघतो आता शेवटचा उपाय जो मी तुम्हाला सांगण्यात जात आहे, हा एक असा उपाय आहे ज्यास जर तुम्ही करता तर तुमचा बंद पडलेला धंदा व्यापार सुरळीत चालू लागेल। बऱ्याचशा लोकांच्या नोकरी धंदा व्यापाराला कोणाची तरी नजर लागते ज्यामुळे त्यांचा व्यापार ठप्पच पडून जातो, तर त्यांनी या हनुमान जयंती दिवशी एक हनुमान चालीसाचे छोटे पुस्तक खरेदी करून आणा आणि यास कोणत्याही लाल कापडात बांधून तुमच्या धनाच्या स्थानी धंद्याच्या स्थानी गल्ल्यात ठेवून द्या। जेथे पण तुम्ही पैशांची देवाणघेवाण करता तेथील स्थानी ठेवून द्या। असे केल्यानंतर श्री हनुमान महाराजांच्या असीम कृपेच्या आशीर्वादाने तुमचा बंद पडलेला व्यापार सुरळीत सुरू होईल, तुमच्या धंद्यात नशीब चमकू लागेल, तुम्ही स्वतः पाहून हैराण व्हाल। तर बघतो ही हनुमान जयंती तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्ती करणारी सिद्ध व्हावी अशी मी प्रार्थना करतो। आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।